की त्या वेळेला जो व्हीप बजावला गेला हा सुनील प्रभूंनी बजावला गेला आणि सुनील प्रभूंनी बजावलेल्या व्हीपचा उल्लंघन झालेलं असल्यामुळे याची चौकट आता नक्की झालेली आहे. गटनेता किंवा व्हीप नेमायचा असेल तर तो पक्षाच्या प्रमुखानेच नेमला पाहिजे हे देखील काल अधोरेखित झालेलं आहे. आणि पक्षाचे प्रमुख त्यावेळेला हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे होते. राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाही, राज्यपालांना फ्लोर टेस्ट घेण्याचा अधिकार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की या घटनाबाह्य आहेत. काल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला या बाबतीमध्ये काल वेगवेगळे दावे प्रतिवादे दावे केले गेले आणि सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं गेलं की हे सरकार घटनात्मक आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून हे ओरडून सांगतोय की हे सरकार घटनात्मक नाही आणि ते घटनात्मक का नाही याची कारणं या निकालामध्ये जी दिलेली आहेत त्याच्यातले काही मुद्दे मी आपल्याला सांगतो. कारण आपल्याकडे सगळ्यांकडे जजमेंटची कॉपी आहे. हा निकाल पूर्ण देशाने ऐकलेला आहे परंतु कालच्या पत्रकार परिषदेत फक्त अर्धी गोष्ट सांगितली गेली. त्याच्यातले महत्वाचे मुद्दे जे होते, कारण हे पिटिशन जे आमचं आहे हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आहे. अपात्रता जाहीर करावी म्हणून आम्ही जो काही पिटिशन केलं होतं त्याच्यावरचा हा निकाल आहे. आणि त्या निकालामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका असते ही व्हीपची असते. अध्यक्षांकडे हे पिटिशन परत पाठवलं गेलं कारण ते नैसर्गिक न्यायाला धरून होतं की ते अध्यक्षांकडे येणार. परंतु अध्यक्षांकडे पाठवताना त्याला सर्वोच्च न्यायालयाने चौकट घालून दिलेली आहे की याच्यामध्ये व्हीप कोणाचा असावा, कशा पद्धतीने ते केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला काही मुद्दे वाचून दाखवतो जे सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन किंवा जजमेंटमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की जो ज्याच्यावरती अपात्रता अवलंबून असते. अपात्रता अवलंबून कशावर असते की व्हीपचं उल्लंघन झालं तर तो आमदार अपात्र होतो. आणि हा व्हीप कोणाचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या पिटिशनमध्ये काल त्यांनी जाहीर केला. पॅरेग्राफ नंबर 119 याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या मंजूर केलेल्या ठरावाची दखल घेतली परंतु राजकीय पक्षाने अधिकृत केलेला नक्की प्रतोद कोण हे तपासण्याची एकदाही प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीत अध्यक्षांनी राजकीय पक्षाच्या नियमाच्या आधारे स्वतंत्र चौकशी करून शिवसेना पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतोदाची ओळख करून घ्यायला हवी होती. त्यामुळे अध्यक्षांनी 3 जुलै 2022 रोजी नियुक्त केलेल्या श्री भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नेमणूक बेकायदेशीर आहे. आता ह्यावेळेला जी नेमणूक बेकायदेशीर झाली आहे याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला पक्षप्रतोद जो होता हा सुनील प्रभू होते. सुनील प्रभूंनी जे 2 व्हीप जारी केले होते हे 2 व्हीप या सर्व सदस्यांना लागू होतात. म्हणजे ही एक चौकट अगदी नक्की झालेली आहे की त्यावेळेला जो व्हीप बजावला गेला हा सुनील प्रभूंनी बजावला गेला आणि सुनील प्रभूंनी बजावलेल्या व्हीपचा उल्लंघन झालेलं असल्यामुळे याची चौकट आता नक्की झालेली आहे. दुसरा 122 पॅरेग्राफ 21 जून 2022 रोजी उपाध्यक्षांसमोर पक्षात 2 गट पडल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ठरावावरती म्हणजे अजय चौधरी यांची गटनेतेपदी कोणतीही शंका घेतली गेली नाही. ठरावावर श्री ठाकरे यांनी पक्षाध्यक्ष म्हणून सही केली होती आणि प्रतोद व गटनेते निवडायचे सर्वाधिकार 2019 साली श्री ठाकरे यांच्याकडे देण्याचा देखील ठराव करण्यात आला. याचाच अर्थ श्री ठाकरे यांनी शिवसेना पत्रव्यवहार केला होता त्यामुळे उपाध्यक्षांनी श्री चौधरी यांची श्री एकनाथ शिंदे यांच्या जागी केलेली निवड वैध ठरते. म्हणजे गटनेता देखील त्यावेळेला अजय चौधरी म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर पॅरेग्राफ नंबर 123 22 जून 2022 रोजी केलेला ठराव हा विधिमंडळ पक्षातील एका गटाकडून करण्यात आला होता व अध्यक्षांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय पक्षाच्या इच्छेच्या विरोधात परिशिष्ट 10 अगदी विरोधात होता. म्हणजे आम्ही सर्व पहिल्या दिवसापासून ओरडतोय की शेड्यूल 10 हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्या विरोधात अध्यक्षांनी काम केलंय. त्यामुळे अध्यक्षांनी श्री शिंदे यांची केलेली निवड ही अवैध ठरते. म्हणजे शिंदेना देखील ग्रुप लीडर म्हणून जी मान्यता होती ती देखील त्यामुळे काढून घेण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये रिझनेबल टाइममध्ये हे सगळं त्यांनी ऐकावं असं म्हटलेलं आहे. आज आम्ही पत्रव्यवहार करतोय की कालच्या निर्णयाची प्रत घेऊन
आम्ही आज अध्यक्षांना पत्र देतोय की रिझनेबल टाइम मध्ये हे करावं. प्रश्न असा आहे की रिझनेबल टाइमची व्याख्या काय. हे जे आमचं पिटिशन जे आहे या पिटिशनमध्ये ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट द पार्टी ऑन द फ्लोअर म्हणजे फ्लोअरवरती त्यांनी जे काय पक्षाच्या विरोधात केलेलं काम आहे हे तपासण्यासाठी बाहेरच्या कुठल्या यंत्रणांची गरज नाही. हे तपासण्यासाठी कुठले पुरावे साक्षीदार आणण्याची गरज नाही. विधानसभेतच हा रेकॉर्ड आहे. विधानसभेत व्हिडिओग्राफी आहे. विधानसभेत प्रोसिडिंग आहे ज्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट झालेलं आहे. उपाध्यक्षांनी वरून रुलिंग दिलेलं आहे की एवढ्या लोकांनी 40 लोकांनी हे पक्षाच्या विरोधात मतदान केलेलं आहे असं रुलिंग रेकॉर्डवरती आहे. त्यामुळे ह्या सुनावणीला जास्त वेळ लागू नये अशी आमची अध्यक्षांकडे विनंती आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे हे तर व्हीपच्या बाबतीमध्ये झालं, परंतु पक्षाच्या बाबतीमध्ये देखील इलेक्शन कमिशनच्या बाबतीत असो राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमध्ये बद्दल असो वेगवेगळी ऑर्डर्स या जजमेंटमध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे ज्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की कुठलाही अधिकार हा शेवटी पार्टीच्या प्रमुखांना असतो. हा लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या प्रमुखाला व्हीप किंवा गटनेता निवडायचा अधिकार नाही. गटनेता किंवा व्हीप नेमायचा असेल तर तो पक्षाच्या प्रमुखानेच नेमला पाहिजे. हे देखील काल अधोरेखित झालेलं आहे. आणि पक्षाचे प्रमुख त्यावेळेला हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे होते. तो तसा 2019 ठराव आहे. जो 2019 ठराव कोर्टाने काल मान्य केलेला आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशनने जे आदेश दिलेले आहेत, इलेक्शन कमिशनने जे निवडणुकीचं 17 फेब्रुवारीला त्याला चिन्ह आणखी नाव दिलं याच्या बाबतीत देखील कोर्टाने असं म्हटलेलं आहे की केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीचे मेंबर्स बघून तुम्हाला कोणाचा पक्ष हे ठरवता येणार नाही. त्याचबरोबर पक्षाची घटना, पक्षाची सदस्य संख्या, पक्षाची स्ट्रक्चरल पूर्ण सिस्टीम हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. म्हणून आमचं जे सुप्रीम कोर्टात दुसरी याचिका दाखल केली आहे जी इलेक्शन कमिशनच्या आदेशाला चॅलेंज करणारी आहे त्याचा जवळपास सुतोवाच या जजमेंटमध्ये केलेला आहे. त्यामुळे जसं साहेबांनी सांगितलं की हे सरकार घटनाबाह्य आहे आणि ह्याचा अल्पावधीचाच फक्त कालावधी आता बाकी राहिलेला आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी ज्या गोष्टी करायला नको होत्या राज्यपालांनी प्रत्येक गोष्टीमध्ये तपासून घ्यायला पाहिजे होतं. प्रत्येक गोष्ट केवळ देवेंद्र फडणवीस आणि 7 अपक्ष आमदारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावरती राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं, राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घ्यायला लावली. त्याच्यामुळे कुठलेही सबळ पुरावे न देता अशा प्रकारे राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाही, राज्यपालांना फ्लोर टेस्ट घेण्याचा अधिकार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की या घटनाबाह्य आहेत. या घटनाबाह्य गोष्टींचा पूर्ण उल्लेख या सगळ्या जजमेंटमध्ये केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेड्यूल 10 जे आहे ज्याच्यामध्ये परिशिष्ट 10 अपात्रतेपासून वाचण्याची जी कारणं आहेत या अपात्रतेपासून वाचण्याच्या कारणांमध्ये कुठला बचाव यांच्यासाठी उपलब्ध आहे. स्प्लिट हा बचाव होऊ शकत नाही. दोन गोष्टी नीट समजून घ्या. एका बाजूला इलेक्शन कमिशनने स्प्लिटच्या आधारावर पक्षाला त्यांना चिन्ह आणखीन धनुष्यबाण दिलं ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेंबर्सवरती तुम्हाला देता येणार नाही. दुसऱ्या बाजूला शेड्यूल 10 जे 3 वगळल्याच्या नंतर जो बचाव उरतो तो फक्त मर्जरचा राहतो, तो यांनी घेतलेला नाही. त्याच्यामुळे यांची अपात्रता ही 100% नक्की ठरलेली आहे. कारण त्यांनी जो केलेलं काम आहे पक्षाच्या विरोधातलं हे जवळपास सिद्ध झालेलं आहे. नियमाप्रमाणे फक्त सुप्रीम कोर्टाने काल आदेश दिला नाही, बाकी या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये कालच्या जजमेंटमध्ये आलेल्या आहेत. मला असं वाटतं की या सरकारच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या, ज्या काही गोष्टी आम्ही व्यवस्थितपणे कपिल सिब्बल साहेबांनी, मनोज सिंघवी साहेबांनी, कामत साहेबांनी कोर्टाच्या समोर मांडल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा काल उहापोह झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची दखल घेतली गेलेली आहे. अंतिम निर्णय हा अध्यक्षांकडे पाठवलेला आहे. आणि जर अध्यक्षांनी याच्या बाबतीत कुठला निर्णय घेतला नाही तर कोर्टाने सांगितलंय लिबर्टी आहे तुम्हाला परत कोर्टात येण्याची. याचा अर्थ असा होतो की जर वेळेमध्ये जर त्यांनी हा निर्णय घेतला नाही तर पुन्हा आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. आणि सुप्रीम कोर्ट त्यावेळेला, कारण कुठलाही सुप्रीम कोर्ट स्वतः पहिला निर्णय घेत नाही, ते त्या अथॉरिटीला पहिला अधिकार देतं.
परंतु त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे, जसं इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये देखील असंच झालं होतं की इलेक्शन कमिशन ऑटोनॉमस बॉडी आहे, तुम्ही त्यांच्याकडे पहिले जा नंतर आमच्याकडे या. पण काल त्यांनी याच्यामध्ये सुतोवाच केल्यामुळे ही याचिका देखील जवळपास निश्चित झालेली आहे. त्याचं आता पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित हिअरिंग येईल. ते आल्याच्या नंतर जर त्यांचं पक्षचिन्ह नाव हे जर गोठवलं गेलं तर मला असं वाटतं की हे जे काही घटनात्मक जे काही सगळं आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हे सगळं घटनेच्या विरोधात आहे हे पूर्णपणे अधोरेखित झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीवरती सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे. काल ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या या अर्धवट सांगितल्या गेल्या. त्यांनी असं सांगितलेलं आहे की राजकीय पक्ष कोण हे ठरवण्याचे अधिकार देखील अध्यक्षांना आहेत. राजकीय पक्ष कोण ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत हे फ्लोरवरती हे मान्य आहे. पण ते केव्हापासून 17 फेब्रुवारी 2022 जे काही अधिकार दिलेले आहेत ते पुढे लागू होतात. एक गोष्ट याच्यामध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट केलेली आहे की कुठलाही निर्णय इलेक्शन कमिशनचा हा रिट्रोस्पेक्टिव्ह असू शकत नाही, हा पूर्णरक्षी प्रभावाने होत नाही. हा जो काही निर्णय इलेक्शन कमिशनचा आहे हा त्याच्यापासून पुढे लागू होईल जोपर्यंत आमचं सुप्रीम कोर्टातलं डिसिजन नक्की होत नाही तोपर्यंत. त्यामुळे हे जे सांगतायत की व्हीप कोणाचा आम्ही ठरवणार, राजकीय पक्ष कोण आम्ही ठरवणार, व्हीप हा त्या दिवशी ज्या दिवशी व्हीप जाहीर झाला त्या दिवशी कोणाचा होता हे सगळ्यात महत्वाचं आहे. राजकीय पक्ष कोण हे त्या दिवशी कोण होतं आमचा पुढचा लढा नाही. आमचा लढा हा इलेक्शन पिटिशन डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पुरताचा आहे. त्या दिवशीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी अधिकार ज्यांना दिलेले आहेत त्या ठरावाच्या आधारावरती हे सगळं पिटिशन ऐकलं जाईल. त्याच्यामुळे जे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं त्याची स्पष्टता आपल्याकडे यावी म्हणून आपल्याला मी सगळ्या ह्या गोष्टी पॅरेग्राफप्रमाणे सांगितलेल्या आहेत. याच्या बाबतीत आपल्याला कोणाला काही शंका असेल तर आपण विचारावी. मला असं वाटतं की आमच्याकडनं ही बाजू आता अतिशय स्पष्ट झालेली आहे की यांना कुठल्याही परिस्थितीत आता बचाव नाही. हा फक्त काही वेळेचा प्रश्न आहे आणि ती वेळ लवकरात लवकर आम्ही संपुष्टात आणू. अध्यक्षांच्या अधिकारावरती नबीब रबिया केस ही अवलंबून होती. त्या केसचा रेफरन्स 7 बेंचच्या जजेसकडे गेलेला आहे म्हणून याच्यावरती आता भाष्य करणं योग्य होणार नाही. ते आम्ही नबीब रबिया केस ज्या वेळेला सुनावणीला येईल त्याच्यावरती करू. परंतु अपात्रतेचा मुद्दा ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आपोआप अध्यक्षांना जावं लागेल कारण अध्यक्ष हे 40 लोकांची मतं घेऊन अध्यक्ष झालेत. ही 40 मतं जर वजा केली तर ते अध्यक्ष होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे अध्यक्षांचे अधिकार, कारण नबीब रबिया केसमध्ये जे म्हटलेलं आहे की ज्या अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव आहे किंवा जे डिस्प्यूटमध्ये अध्यक्ष आहेत त्यांना हे अधिकार आहेत की नाही. परंतु जसं साहेबांनी सांगितलं की ही जी बेकायदेशीर कृत्यांची मालिका होती त्याच्यातला एक एपिसोड जो आहे ही अध्यक्षांची निवड आहे. हे सगळं जर अवैध असेल तर अध्यक्ष कसे वैध होऊ शकतात हा मुद्दा परत आम्ही कोर्टामध्ये विचारणारच आहोत. पण त्याचबरोबर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर करून आम्ही आता कोर्टाने सांगितलंय ना तुम्ही अध्यक्षांकडे जा तर आम्ही पहिले अध्यक्षांकडे जाऊ. कोर्टाच्या निर्णयाचा पूर्ण आम्ही निर्णयाचा आदर करून आम्ही अध्यक्षांकडे जाऊ. पण त्याचबरोबर हा अध्यक्ष अवैध कसा आहे, हा बेकायदेशीर कसा आहे याची वेगळी दाद देखील आम्ही मागू.